1 एप्रिल रोजी पेंच व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्राच्या पूर्व पेंच वन परिक्षेत्र अंतर्गत पूर्व कुटुंबा बीटमधील गाबा क्षेत्रामध्ये एका वाघिणीचा मृत्यू झाला. रस्त्याच्या कडेला वाघिणीला उलट्या होऊन ती बेशुद्ध पडली होती. तपासणी केल्यावर पशुवैद्यक यांनी सदर वाघिणीचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे. रस्त्याच्या कडेला वाघिणीला उलट्या होऊन ती बेशुद्ध पडल्याची माहिती पर्यटकांनी वन परिक्षेत्र अधिकारी पूर्व पेच यांना सायंकाळी 6 वाजता दिली. माहिती मिळताच पशुवैद्यकासह क्षेत्रीय कर्मचारी यांना घेऊन वन परिक्षेत्र अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तपासणी केल्यावर पशुवैद्यक यांनी सदर वाघिणीला मृत झाल्याची पुष्टी केली. वाघिणीचे सर्व बाह्य अवयव साबूत आढळून आले असून कोणतीही इजा झालेली दिसून आली नाही. सदर घटनेचे क्षेत्र बफर क्षेत्रापासून अंदाजे 15 किलोमीटर अंतरावर आहे. संपूर्ण परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे. सोबतच आक्षेपार्थ साहित्याचा शोध घेण्यात आला. वाघिणीचे शव सायंकाळी मिळाल्याने NTCA च्या SOP नुसार शवविच्छेदन दुसऱ्या दिवशी करण्यात आले.